नमस्कार, मी विशाल सुरेश मेसले राहणार सुलच येथील शेतकरी असून मी खरीप हंगाम बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला बीज प्रक्रिया कशी करायची हे दाखवून देतो। हे 1 किलो सोयाबीनमध्ये 25 ml बायोला घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे 25 ml बायोला आहे आणि याच्यामध्ये हे टाकून असेल चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आणि चांगल्या प्रकारे पूर्णपणे मळून घ्यायचे, एकत्र झाले पाहिजे तसे। याने उगम क्षमता चांगली होते, पिकास भरघोस उत्पन्न मिळते। हे बघा,